वेलकम टू माय चॅनल रश्मि की रसोई। कसे तुम्ही? मजेत ना? तर मजेतच असायला हवं। आजपासून नवरात्र सुरू होते आहे, तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच शैलपुरी या रूपाचा। शैलपुरी म्हणजेच पर्वतकन्या होय। या रूपात ती निसर्ग मातेच्या परिपूर्णतेत रूपा शक्तीचे प्रतीक असते। आजचा रंग आहे पिवळा। पिवळा म्हणजेच आनंद, उत्साह आणि ओजस्विता। या 9 दिवसांच्या उत्सवाची सुरुवात या प्रकारे सुरू करणं म्हणजेच विलक्षणच। तर मी घेऊन आली आहे 9 दिवस 9 रेसिपीज। तर आज मी करणार आहे केळीची भाकर। चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया। आज आपण करणार आहोत उपवासाची केळीची भाकर। चला तर मग आपण आता साहित्य आणि कृती पाहूया। केळीच्या भाकरीसाठी लागणारं साहित्य: 2 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, केळीचं पीठ, 1 बारीक किसलेला बटाटा, मीठ, शेंगदाण्याचं कूट, साबुदाण्याचं पीठ। चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया। पीठ मळून घेणार आहोत। 2 चमचे केळीचं पीठ आपण ताटात टाकून घेणार आहोत। आता आपण साबुदाण्याचं पीठ 2 चमचे टाकून घेणार आहोत। आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। आणि 1 किसलेला बटाटा टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आता हिरवी मिरची जी पेस्ट टाकून घेणार आहोत। आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। या प्रकारे आता पीठ मळून झालं आहे। आपण 10 मिनिटं साईडला ठेवून देणार आहोत। मग त्यानंतर आपण भाकर करणार आहोत। आता आपण भाकर थापून घेणार आहोत। तव्यावर तेल टाकून घेतलं आहे। छान प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि भाकर आता आपण थापून घेणार आहोत। ही भाकडाय तयार थापायची असते। या प्रकारे भाकर थापून घ्यायची आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे। त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। छान प्रकारे ती भाकर पसरते। आता भाकरीला असे होल करून घ्यायचे आहेत व त्या होलमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत, म्हणजे भाकरीची छान अशी खरखूस होते। तेल टाकून घेतलं आहे। त्यावर आपण आता झाकण झाकून घेतलं आहे। 10 मिनिटानंतर बघू प्रकारे भाकर झाली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने पण ट्राय करून घेणार आहोत। एका साईडने भाकर झाली आहे, आता दुसऱ्या साईडने पण आपण शेकून घेणार आहोत, तेल टाकून घेणार आहोत। या प्रकारे आपली छान अशी भाकर तयार झाली आहे, उपवासाला खाता येईल अशी आहे। तर नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते। किती छान अशी क्रंची झालेली आहे बघा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा। बाय। नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।